सगळ्यात आधी थँक्यू सो मच की खूपच धावपळ करून सुद्धा आज आपण खूप दिवस ट्राय करतोय भेटण्याचा, पण शेवटी तो आज योग जुळून आलेला आहे आणि नुकतंच एक वराडाला पाठवून उद्याच्या वरात वाट बघण्याच्या छोट्याशा पिरियड मध्ये आपण भेटतोय. मजा येते, पण म्हणजे असं मजा येते, म्हणजे मी खरं प्रत्येक क्षण एन्जॉय करत असते. अरे हे पुढे आता काय करत, हे पुढे काय करायचे असं. बरोबर आहे. सध्या तुमचं हे माहेरवाशी हा कॉन्सेप्ट चालू झालेला आहे आणि मला असं वाटतं की भारतामध्ये हा कॉन्सेप्ट पहिल्यांदा कोणी राबवला असेल तर तो तुम्हीच राबवलेला आहे. एक वेगळी संकल्पना आहे की मुलींना माहेर हवं असतं, स्त्रियांना माहेर हवं असतं, कोणत्याही वयामध्ये हवं असतं आणि ते तुम्ही देत आहे. नुसतंच देत नाहीये तर ते मुलींचे लाड, त्यांचं गोड कौतुक, त्यांच्या हौशी, सगळ्याच प्रकारचे सण तुम्ही साजरे करताय. ही एक खूप सुंदर गोष्ट आहे. हा सगळा जर्नी तर मला सांगायचाच आहे आपल्याला, पण हे काही लाईफ इतकं सोपं, सहज, सरळ नव्हतं. बरोबर आहे ना? ह्या सगळ्याची सुरुवात कुठून तरी वेगळ्याच ठिकाणाहून झालेली आहे. आज हे जे चित्र दिसतंय, ह्या चित्राची नेमकी सुरुवात कशी झाली आणि नंतर ते चित्रामध्ये कसे कसे रंग भरत गेलेत ते बघायचंय. नक्की नक्की सांगणार आणि आवडेल मला सांगायला. सगळ्यात प्रथम मी खरोखर तुमचे धन्यवाद करते की मला त्याच्यासाठी माझी निवड केली, हे सगळ्यात पहिली गोष्ट. त्याच्यानंतर तर तुम्ही जे भूतकाळाचं म्हणलं ते बरोबर आहे आणि मला आत्ता इथे हे सगळं सुरू केल्यानंतर मला असं वाटतच नाही असं की ते सगळं होऊन गेलंय का नाही, असं ते स्वप्न तर नव्हतं ना, असं सुद्धा होतं. पण एक एक दिवस एक एक क्षण गेलेल्या आयुष्यातला मला आजही आत्ताही आठवतो. आणि दुसरं म्हणजे त्या विद्यार्थ्याचे खूप उपकार, स्वामींचे खूप उपकार की त्यांनी वेळोवेळी मला सावरले आणि जे जे हवं ते दिलं. म्हणजे परमेश्वराकडे मागायची त्याच्याकडे काय मागायचं हे सुद्धा एक वेगळं असतं, पण मी माझं मागणंच वेगळं असायचं त्यांच्याकडे नेहमी की स्वामी मला फक्त काम द्या, एवढं एकच मागायची. आजही तसंच आहे आणि त्यांनी खरोखर उभ्या आयुष्यात मला खूप काम दिलं. संघर्ष तर असतो, संघर्ष केल्याशिवाय हे दिवस दिसतच नाही का. त्याच्यानंतर आता पहिल्यापासून अशी सुरुवात करायची झाली माझ्या आयुष्याची. माझे आई वडील, मी आधीची रत्नप्रभा, भाऊराव गायकवाड, आम्ही नाशिकचे. माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेतच म्हणून ते इथपर्यंत आले. त्याच्यानंतर माझं लग्न झालं प्रकाश मनोहर शिर्के, उत्तम संगीत. आमचं लोमेरेश होतं पण आम्ही मराठा होतो त्याच्यामुळे तितकंसं अडवणूक होती, तरी पण ती आम्ही दोघांनी ते पूर्ण केली. पुढे संसाराला सुरुवात झाली असं मी त्यांना नाही म्हणायची, मी नोकरी करणार नाही, छानपैकी मी क्लासेस घेईन, तू बाकीचं बघ असं म्हणायची मी, की मला नोकरी आवडली नाही खरं कधी करायला. दहा वर्षानंतर मला खूप उशिरा मूल राहील म्हणजे सांगाय ही सुरुवात कळायला पाहिजे काय आहे, की आता आपण का घडलो नाही का. उशिरा मूल राहिलं मला आणि त्याच्यानंतर त्यांना त्याच दरम्यान त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला की तो 48 तास आयसीयू मध्ये होता. त्याच दरम्यान तसं ते मी गेलं, पण तरी ठीक आहे. म्हणजे त्याच्यातनं तो वाचला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. 48 तास तो आयसीयू मध्ये असून देखील डॉक्टरने त्यांना वाचवलं हे माझ्यासाठी खूप. ते बासरी वादक होते, बासरी वादक सगळीच वाद्य वाजवायचा तो, हार्मोनियम, बासरी, क्लार्नेट, सॅक्सोफोन आणि हे अकॉर्डियन. अच्छा. उत्तम उत्तम सगळी वाद्य वाजवायचं. आजही त्याची बासरी माझ्या देवाऱ्यात ठेवलेली आणि बासरी आणि क्लार्नेट तर तो शीर्षासनामध्ये वाजवायचा. अरे बापरे. हो, त्यावेळेला फक्त फोन आणि फोटो काढायला साधन नव्हतं, नाहीतर एखादा फोटो माझ्याकडे असतात मला एवढं बरं वाटलं असं. त्याच्यात म्हणजे वाचला पण सिव्हिअर हार्ट अटॅक होता त्याच्यामुळे पुढचे धोके थोडेसे मला डॉक्टरने सांगितले होते की कदाचित पॅरालिसिस होतो, सांगू शकत नाही आपण असं नाही का. मग नंतर खरंच जबाबदारी माझ्यावर पडली अशी की मी तेव्हा सुद्धा किती स्ट्रॉंग उभी राहू शकले मला वाटत की मी त्या नोकरी मला नोकऱ्या त्याला पटकन मिळत होतो. आणि याचं तसं प्रायव्हेट होतं सगळं, 10 शाळांमध्ये शिकवायचा तो, पण शाळेने सगळं बंद केलं आणि नुकतंच लागलं होतं त्याच्यामुळे तसं काही मानधन
फारस काही कोणी नाही केलं. लगेचच 2 महिन्यामध्ये उभे राहून 10 घरी स्वयंपाक वगैरे. कुलूरमध्ये मांगल्य सोसायटी आहे, गाडगीळ बापट गोखले धारप अशी बरीच नावं मी तुम्हाला आजही ती माणसं तिथे राहतात आणि त्यांना एवढं कौतुक वाटतं की नक्की हीच कधी प्रभा. 8 ते 9 घरी 10 घरी स्वयंपाक व्हायची माझी, सकाळी वेळी बाहेर पडायची याचं करून. आणि याचं सगळं लहान मुलासाठी चालायचं वगैरे नव्हतं, म्हणजे बेटीटेन नव्हता तो, पण भीती वाटायची बापरे ह्याला काही झालं तर पटकन मला जसं डॉक्टरांनी सांगून ठेवलं होतं. आणि नंतर नंतर एकतर तो तसा पहिल्यापासून कमी बोलायचा आणि नंतर तर हे झाल्यानंतर आणखीनच जरा कमी बोलायला लागतं, काही जबाबदारी याच्यावर पडली, कसं होणार काय, शेवटी काळजी असतेच ना माणसाला. आणि कसं पुरुष बोलत नाही, बायका बोलतात. आणि मग स्वयंपाक करायला सुरुवात झाली माझी सगळ्यांच्या ओळखी झाल्यामुळे. आणि हळूहळू परत डबे द्यायचे, संध्याकाळचे डबे, सकाळचे स्वयंपाक, असं सगळं होत होतं. पुरणपोळी, पुरणपोळी तेव्हा मी शिकले पुरण, माझी आई पण खूप छान करायची पुरणपोळी. पण अन्नपूर्णा हे पुस्तक मी विकत आणलं आणि त्या पुस्तकातनं मी करंजी शिकले, पुरणपोळी शिकले, अशा बऱ्याच वस्तू शिकले. आणि पहिल्यांदा पुरणपोळ्या पण मी विकत घ्यायला सुरुवात केली. आणि आजही पुरणपोळी माझी लक्ष्मी खरं सांग. आणि मग सुरुवात झाली सगळी क्लासेस. त्याला नंतर परत जैन मंदिर पलीकडे आहे तिथे त्या मुलांनी शिकवायला बोलवलं, थोडं थोडं हळूहळू थोडं सुरू केलं. पण त्याला थोडा व्हायचा त्रास बघितला मी, पण त्याच्या आवडीसाठी म्हणून त्याला पाठवायला लागले. म्हणजे पैसे देऊ नका पण कमीत कमी त्याचा वेळ जाईल एवढं तरी काय, असं ते रुटीन सुरू झालं. त्याच्यानंतर इन बिटवीन मला ना तळवलकरांकडे नोकरी आली 10 ते 4 मध्ये, काय तर जिम इन्स्ट्रक्टर. ठीक आहे बघूया आपण करू ते करायचे. मग सकाळी परत ते सकाळचे डबे स्वयंपाक 10 ते 4 नोकरी मुलींमध्येच, परत 4 वाजता आले की संध्याकाळचे डबे. ते करत असताना मध्येच परत मुलून जिमखान्यामध्ये आम्हाला 8 ते 9 बॅचला शिकवायला बोलवलं, तेही स्वीकार. असं सगळं जिमची आवड होती म्हणजे एक्सरसाइज तुम्ही करत होतात आधीपासून? नाही नाही, पण मला आवड होती. अच्छा. हो म्हणजे मला आवड होती अशी. हो पहिल्यापासून व्यायाम म्हणजे असं करत नव्हते मी, पण मला असं सगळं बघायचं निमित्त असं वाटायचं. एक तर माझे स्वप्न काय होते माहितीये का, एक तर लहान मुलांचं पाळणाघर काढायचं, दुसरं कोळीभाजी केंद्र बायकांसाठी, म्हणजे बायकांसाठी काय करता येईल हे पहिल्यापासून डोक्यात होतं. आणि तिसरं योगा सेंटर किंवा जिम असं काहीतरी डोक्यात होतं, पण ते जिम म्हणजे आपोआप समोर आलं खरं तर. आणि मुलून जिमखानमध्ये सुद्धा मी 8 ते 9 वाजता रात्री शिकवायला जायचे, असं 5:30 ते 12:30 माझं शेड्यूल टाईट असायचं. आणि मुलूंमध्ये असल्या कारणाने मध्येच पटकन यांना बघून द्यायचं त्याचं खाणं ते सगळं असं करेपर्यंत दिवस चालले होते. आणि जिमखानामध्ये शिकवत असताना तिच्या डोक्यात एक कल्पना आली की अरे आपण स्वतःचा जिम करूया ना, एकही रुपये हातात नाही, फायनान्शियल कंडिशन एकदम वाईट, तरीही डोक्यात ते आणलं. त्याच्यामध्ये मला एक नाव सांगा असं, प्रतिभा ते पिळगावकर ह्या रात्रीच्या बॅचला व्यायामासाठी बोलून जिमखान्यामध्ये येत होत्या. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी माझ्या जे मनात आलं ते मी त्यांच्याशी बोलून दाखवलं. म्हणलं प्रतिभा ती माझ्याशी इच्छा आहे की आपण महिलांसाठी जर मी जिम सुरू केलं तर चालेल. म्हणे हरकत नाही, तुझी मेहनत करायची तयारी आहे. म्हणलं हो, जागा बघण्यापासून तयारी आली. तर मांगल्य सोसायटीमध्ये ज्या सोसायटीत मी स्वयंपाक करायचे त्या सोसायटीची ऑफिस रूम होती मागच्या बाजूला, ती मला माहिती होती. तर म्हणलं आपण बघूया ना, करायचं आहेच आहे म्हणून सेक्रेटरी होते, पटवर्धन होते, बापट होते, त्यांना मी भेटले की म्हणलं असं मला करायची इच्छा तुम्ही द्याल का. त्यांनी मला अशी चावी दिली, ठीक आहे चालेल. प्रत्येक बायकांनी प्रतिभा ती आहे, बाकीच्या सगळ्या बायकांकडनं प्रतिभा त्यांनी मीटिंग घेतली आणि आत्ता आपण प्रभाला उभं करूया, ती जी सुरू करू इच्छिते आपण सगळ्या तिच्याकडे आत्ता इथे इकडे येतोय आपण तिकडे जाऊ तिच्याकडे. आणि खरं सांगते त्यावेळेला त्यांनी तर दिलेच पैसे, पण बाकीच्या सगळ्या सख्यांनी पैसे दिले आणि ते पैसे आजही त्यांनी परत घेतले नाहीत माझ्या. मी सांगते तरी पण ते म्हटले नाही तुला उभं करायचं काम आहे असं म्हणता म्हणता तिच्या जिमला रंग दिला. एक वॉकर, एक सायकल, एक ट्विस्टर विकत आणलं मुंबईला जाऊन स्वतः. मी मसाज रूम छोटीशी केली त्याच्यामध्येच, एक वॉशरूम केलं, असं सगळं त्या 20x10 याच्यामध्ये मी केलं कम्प्लीट. आणि एक डायटिशियन ठेवली, बाकी सगळं मीच बघायची, मसाज मीच करायची. दिवसाला 10-10 मसाज व्हायचे माझे बायकांकडे, 10 मसाज मी करायचे. आणि बायका वेड्या होत्या मसाजला, तुमच्याच करणं पाहिजे माझी. त्याच्यामुळे ती मेहनत त्यावेळेला करायची गरज पण होतीस. आणि 6 महिन्यामध्ये एवढं जिम चालायला लागलं, दो एवढी गर्दी व्हायची की दुसरी जागा घेणं गर्दीच होत. शेजारच्याच बिल्डिंगमध्ये मला ज्ञानेश्वर दर्शनमध्ये ग्राउंड फ्लोअर मला मिळाला लगेचच.
म्हणजे असं लगेच बराबर काही गोष्टी होत गेल्या ओळखीच्या मुळे. आणि त्याला एक कारणीभूत अशी ठरली की स्मिता म्हणून माझी मैत्रीण होती, मांगल्य सोसायटी, त्यांच्या आई वडिलांकडे स्वयंपाक करायचे, तर तिला माझं कौतुक फार होतं. प्रभा थांब मी बघते, तर तिने ती जागा मला मिळवून दिली होती. ते डिपॉझिट ती बँक ऑफ इंडियात होती कामाला, आणि ते डिपॉझिट पण तिने स्वतः भरलं 50,000 रुपये. कोण करेल, नाही करत कोण. म्हणजे माझ्या आयुष्यातल्या काही काही आठवणी खूप, आणि ती जागा मिळवली मला. तिथे मग मी सगळं परत इन्स्ट्रुमेंट वाढवले, तिथे जिम चालायला लागलं, छान धोतो मस्त पैकी सकाळ. प्रकाशला मी घेऊनच राहायचे तिथे. ऑफिस रूम मध्ये मी त्याला ठेवलं होतं, खरं ऑफिस रूम होती, किचन होतं, त्या किचन मध्ये ऑफिस रूम केलं, तिथेच गॅस ठेवला. दोघांचा संसार होता, म्हणजे एक छान भातुकलीच्या संसारासारखा संसार चालू होता छान पैकी. कोणाला दिसत नव्हता पण सगळा संसार तिथे होता. साडेपाचला बायकायच्या, थोडासा चहा मागायचा, थोडा चहा मिळेल का, किती छान ना, आणि असा चेक हातात द्यायचा. इतकं म्हणजे बारीक सारी गोष्टी ना मी आजही मला आठवतात त्या. खरं तर जिम तिथे सुरू झालं छान मस्त पैकी, भरपूर वर्षात एकदा याला ऍडमिट करायला लागायचं. ब्रेन अँड्रेज आहे, पॅरालिसिस पण झाला, ब्रेन अँड्रेज असं हो, वर्षात एकदा ऍडमिट करायला लागायचं असं त्याची 15 वर्ष काढली. 15 वर्ष आजारी होता, 15 वर्ष. पण जसं पैसे कमवायचे तसं बिल भरायचे, कोणाकडे कधी मागितलं नाही. परमेश्वरने वेळ लावली, माणसं सगळी होती, माझी माहेरची माणसं माझ्यासोबत होती सगळी. माझ्या आई तर मला कायम आईकडनं मला डबा असायचा. प्रकाशला ऍडमिट केली, थांब मी डबा, आईचं काळीज ना शेवटी. प्रतिभाईंकडनं डबा असायचा, बिल भरल्या जायचं परस्पर, मला कळत नसायचं. कारण प्रायव्हेट ना, त्यावेळेला मेडिक्लेम काही नव्हतं. दिवस चालले होते, पण मी त्यावेळेला मग असा निर्णय घेतला की जेव्हा जिम चालू होतं माझं स्वतःच मुलून मधलं सोहम फिटनेस सेंटर, महिलेने महिलांसाठी चालवलेले एकमेव फिटनेस सेंटर, सोहम फिटनेस सेंटर, सकाळी 5:30 ते 10 दिवसभर वर्किंग यायच्या सगळ्या यायच्या. हो, अगदी छान. म्हणजे काही महिला तर ऑफिसमधनं हाफडे घेऊन यायच्या, टिफिन खायच्या, मसाज घ्यायच्या, आराम करायच्या आणि घरी जायच्या, असं सुद्धा होतं. आणि प्रत्येक महिलेच्या जवळ होते मी, मनातलं बोलायला कोणी तिला हवं, आणि ती भूमिका नक्कीच मी पूर्ण केली. आणि मला विश्वासाने सगळ्या गोष्टी सांगितल्या जायच्या. खूप घरात प्रपंच त्यांचे वाईट परिस्थिती असायची की नवऱ्याकडनं मारहाण व्हायची. अशा काही 1-2 महिलांना मी घटस्फोट घेऊन दिला, आणि काही 1-2 महिला मी बदलापूरमध्ये जागा पण, म्हणजे असं सुद्धा आपण तेव्हा केलं. अगदी पोलिसांना पोलीस घेऊन जाऊन सामान काढून घेतलं, त्यांचं निचळ घटस्फोट मिळवून दिला त्यांना की त्रास नको म्हणून. असं सुद्धा काही सामाजिक कार्य सुद्धा आपण थोडीशी त्यावेळेला सुरुवात झाली. आणि ते करताना मला एक जाणवलं की ना, समाजसेवेमधला आनंद वेगळा आहे नक्कीच. तिथे स्वार्थ आपला काही नाहीच नसतोच म्हणत, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही काही. आणि मग डोक्यात असं ना त्यावेळेला की आता आपलं करंट अकाउंट आहे तर आपण, आणि मला मुंबई कधी आवडली नाही, खरं माझा जन्म मुलुंड म्हणला पण मला मुंबई कधीच आवडली नाही. तर आपण आत्ताच एक जागा कुठेतरी अशी घेऊया की जेणेकरून आपण पुढे काहीतरी काहीतरी करायचं होतं तेवढं नक्की होतं. काय करायचं ते आय डोंट नो, पण मी नक्कीच करणार. आणि मग मी बदलापूरला ना, माझ्या मला गणिताला शिक्षिका होत्या त्या बदलापूरला राहायच्या असं मला कळलं. बरं, त्यावेळेला नंबर कुठनं शोधून काढायचे, तरी पण त्यांच्या बहिणीचा नंबर मिळवला, त्यांना शोधलं आणि त्यांना फोन केला. तर त्या म्हणलं मी आहे बदलापूरला, पण मला जागा घ्यायची यशस्वी, पण बजेट सांगू शकत नाही, पण आधी मला बघू देत. पण मला बैठावरच हवं होतं, मला बिल्डिंग ब्लॉक अजिबात नको होतं. आणि असं म्हणता म्हणता इतके फटाफट व्यवहार ओपन झाला ना की मी काय बदलापूरला आले. आणि आता ज्या सोसायटीमध्ये मी राहते ना, त्या सोसायटीमध्ये तिला कळलं की 60 बंगल्यांची सोसायटी आहे, अंजली नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बदलापूर स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, बदलापूर पश्चिमेला. आणि आले मी त्यावेळेला, गाड्याही कमी असायच्या, आले. आणि आले तर बघितलं त्या, म्हणजे आत्ता आहे त्याच्या समोर माझ्या सेम सोसायटीमध्ये एक बंगला होता, पण गेट नाही, तिथे काही नव्हतं, जुनं घर घर, पण 2.5-3 गुंठ्याचा प्लॉट होता, मोठा प्लॉट होता. पण मी बघितलं याचं आपण सोनं करू शकतो नक्कीच म्हटलं, पण तो विकायचं हे कळलं, पण त्या मालकाचा नंबर नव्हता. त्या मालकाचा सुद्धा समोरच एक राहायच्या बाई, त्यांच्याकडनं तो नंबर घेतला. लगेच आम्ही फोन केला, ते कल्याणला राहायचे गुप्ता म्हणून, जे कल्याण स्टॉलला, ती स्टॉल जे मोठे मोठे आहेत गुप्ता वगैरे, ते त्यांचे स्टॉल, त्यांचे ते मालक, त्यांचा नंबर शोधला आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली.
दुसऱ्या दिवशी 501 रुपये बरोबर घेऊन, 2004 सालची गोष्ट, 501 रुपये बरोबर घेऊन मी त्यांच्यासमोर मिटिंगला बसलो. दोघं नवरावे कोटी ब्राह्मण खूप छान होते ते. 8 लाखापासून सुरुवात केली त्यांनी. 8 म्हटलं नाही जमणार मला एवढा पैसा नाही. 8 लाख म्हणतात 5,80,000 अडीच घंट्याची जागा आणि ते घर, 2 बेडरूम हॉल किचनचं घर मी डन केलं. 16 आणि म्हणले किती टोकल किती आणलं, म्हणलं मी 500 रुपये आणले. हरकत नाही म्हणजे तुम्ही देवाजवळ ठेवा, देवाजवळ ठेवले. आणि जे 5-80 आम्ही 6 लाख लागणार होते. भारत कॉपरेटिव्ह मध्ये प्रस्ताव टाकला, लेटर दिला. दुसऱ्या दिवशी भारत कॉपरेटिव्हचे मॅनेजर, मला बँकेने पण इतका छान सपोर्ट केला की म्हटलं ना एक दिवस आठवणी. तर संध्याकाळच्या गर्दीत ते गृहस्थ ट्रेनला चढले आणि जागा बघायला, जागा बघितली आणि 15 दिवसाच्या आत मला लोन सँक्शन केलं. 15 दिवसाच्या आत लोन सँक्शन केलं त्यांनी आणि 1 महिन्याच्या आत जागा ताब्यात आली. 20,000 रुपये त्यावेळेला स्टॅम्प ड्युटी, असं म्हणजे 6 लाख रुपये खर्च झाला. 1 लाख रुपये अजून इकडनं म्हणजे आले, इकडनं तिकडनं मदत आली. मदत म्हणजे एक पुस्तक घेतलं आणि बाकीचे बँकेने असं म्हणून जागा ताब्यात घेतली. आणि कोणाला घरी मग माझ्या आईला सांगितलं नाही, मी कोणाला सांगितलं, प्रकाशला पण नाही सांगितलं. प्रकाश थोडासा घाबरायचा, नको आता काही करू, तुला एकटीच कमवणार आहेस, कोण पैसे देणार, त्यालाही सिक्रेट ठेवलं. मला माहितीये कारण मी वाईट काहीच करणार नव्हते, मला चांगलंच करायचं होतं. असं सगळ्या गोष्टी मी सिक्रेट ठेवल्या. परस्पर सगळं जिम चालू असताना सुद्धा हे सगळं करून मी केली, गेट करून घेतलं, रंग दिला, छान घर झालं मस्त. आपला हात फिरल्यानंतर प्रश्न येत नाही. झाडं लागली, मुलूंहून असे 4-4, 5-5 पिशव्या घेऊन झाडं घेऊन यायची मी बदलापूरला आणि स्वतः ती लावायची. हा गुलाबाचा प्लॉट आहे, मग इकडे आपण चाफा लटा, इकडे असं करून ते घर इतकं आहे तेच घर, त्याला रंगोटी देऊन मी सुंदर केलं की सोसायटी ती म्हणायला लागली किती सुंदर दिसायला लागलं घर. 2004 मध्ये घर घेतलं, 2005 मध्ये पूर आला, 26 जुलै 2005. तेव्हा आणि नंतर प्रकाशला सांगितलं होतं तर त्याला इकडे आवडायचं, बदलापूरला मोकळं असायचं ना, फिरायला मिळायचं त्याला. आम्ही त्याला आवडल्यामुळे आम्ही इकडे आलो राहायला. छोटीशी एक गणेश पूजन केलं आणि आम्ही राहायला आलो. मुझी माझं मुलुंडला होतो त्यावेळेला, माझ्या मुलुंडला 4 फेऱ्या व्हायच्या. सकाळी 5:02 ची लोकल पकडायची, 4:30 उठायची मी, रस्त्याला कोणी नसायचं. 5:02 ची लोकल पकडून मी मुलुंडला जायची, 6 वाजता जिम उघडायची, सगळं सेटअप करून 8:30 ची लोकल पकडायची, परत इकडे यायचं 10:00 ह्याला उठवायचं, ह्याची आंघोळ, चहा, नाश्ता, याचं दुपारचं जेवण करून परत 2:09 ची लोकल पकडायची, परत 3 वाजता बदलापूर मुलुंडला जायचं जिम मध्ये, ते रात्री परत 8:30 च्या लोकल मी रिटर्न यायचं. अशा 4 फेऱ्या माझ्या घ्यायच्या त्यावेळेला. बापरे, नंतर पण ते म्हणजे ते 2000 पूर आल्यानंतरची गोष्ट आहे. पण पूर आला त्या दिवशी नेमकी मी घरात होते आणि काय मी कंटाळा केला निघालं, म्हटलं खूप पाऊस होतो आणि मी एवढी झोपले म्हणलं उठलीनच पाऊस खूप येतो, म्हटलं पाऊस येतो म्हणूनच मी जात नाहीये, पण पूर येईल असं माहितीच नव्हतं मला, असं मी माहिती नव्हतं. आणि एवढं दोन पाणी यायला लागेल म्हणलं असं काय, बघतो तर दुपारी 12 वाजेपर्यंत कमरेवर पाणी घरात शिरलं आणि त्याची काठी त्याला बाहेर काढून त्याच्या गोळ्या बिळ्या तर मला घेतात सगळ्यांनी, कसे बसे मोबाईल घेतला आणि त्याला आधी बाहेर काढलं. आणि समोरच्या बिल्डिंग मध्ये आम्ही 1st फ्लोअरला 8 दिवस राहायला होतो, त्याच्यामध्ये माझं सगळं घर पाण्यात होतं, म्हणजे जो संसार जमवला होता तो सगळा पाण्यात, सगळं म्हणजे सगळं लिटरल काही राहिलं नाही. 8-9 दिवशी एक लोकल सुरू झाली आणि मग मुलुंडला त्याला येऊन, मुलुंडला जिम तसं चालूच होतं, माझ्या स्टाफ होता त्यांनी पण सगळ्यांना काळजी होती काय होईल. आणि त्याच दरम्यान 26 जुलैच्या अगोदरच्या रविवारी सामनामध्ये माझी मुलाखत घेतली, मुलाखत आली होती की त्यावेळेला मला बाळासाहेब 2 मिनिटं भेटायचा योग आला होता आणि एक सुंदर मुलाखत माझी त्यावेळेला आली. आणि ज्या रविवारी पूर आला त्याच दिवशी ते पेपर आले, असं सगळं तो एक इकडे आनंद आणि इकडे हे असं सगळं तो हे होता. 9व्या दिवशी मुलुंडला गेले प्रकाशला घेऊन आणि तिथे सगळ्या वाट बघत होत्या, सगळ्यांना कळल्यावरून सगळे मदतीला धावले आणि परत मदतीचा ओघ किती सुरू झाला. मी सांगत होतो मी म्हणलं ना मला उभ्या आयुष्यामध्ये महिलांनीच उभं केलंय,
खूप मदत केली मला महिलांनी, खूपच. प्रतिभा ताई तर होत्याच होत्या, दुसऱ्या विजेताई म्हणून होत्या, साऊथ इंडियन होत्या त्या. इतकं प्रेम होतं त्यांचं माझ्यावर की प्रकाशला तर त्यांनी भाऊच सांगलं, काहीच गेलं नाही म्हणे तुझं, तुला कोणी सांगितलं तुझं काय गेलंय. त्यांनी तुम्हाला सांगू सगळं माझ्या दोघांना गाड्या, मला 25 साड्या, 25 ड्रेस, आणि ते सुद्धा कसं सांगू तुम्हाला, आजही त्या बाई आहेत म्हणजे कधी साड्या सुद्धा 4,000 आणि 5,000 साड्या, 2,000, 500 एकही साडी नाही. सुंदर तो सेट घेऊन मला माझ्या घेऊन आला, हे बघ स्वामींनी दिले तुला, कुठे तुझं काय गेलं, डबल दिले तुला. परत त्यातली अजून एक साडी ठेवली, एवढे वर्ष मला कधी कपडा घ्यायला. मग परत सगळं रुटीन सुरू झालं, भेटायला येतो ते कौतुक होत होतं की जीव वाचला, सगळ्यात महत्वाची म्हणजे जीव वाचला. म्हणून सगळ्यांना हे होतं की नाही प्रकाशला बाहेर पडले तर सगळं. परत आपलं रोजचं रुटीन सुरू झालं, 8-10 दिवसांनी बदलापूरला येऊन एवढा चिखल साठला होता घरामध्ये, तो माणसांना घेऊन परत ते घर साफ केलं, स्वच्छ केलं, सुंदर, परत झाडे लावली आणि परत होत तसं सुरू केलं, परत नव्याने हरकत, ठीक आहे हरकत येईल असं. फार काळ त्या गोष्टीचा विचार करत बसत नाही अजिबात परत सांगायचं. आणि मग एक तर त्याला त्यावेळेला आजारातून बाहेर काढल्यानंतर एक निर्णय मी घेतला होता, एक त्याग केला त्यावेळेला, आपण आता मूल होऊ द्यायचं नाही. त्याचं कारण असं, जर मला मूल झालं असत तर त्याचं कोणी बघितलं असत, मग जो जिवंत आहे जीव त्याचा आपण का नाही विचार करायचा. कारण जर मूल झालं असत तर माझं दुर्लक्ष झालं असत त्याच्यावर. मूल न होऊ दिल्यामुळे एक गोष्ट चांगली घडली की त्याचा सांभाळ आपण चांगला करू शकतो. लहान मुलासारखे त्याचे डबे भरून ठेवायचे, मी जाऊन येते आणि मग मी निघाली की तुम्हाला म्हणायचं लवकर येऊन तू परत, असं एक आई आणि मुलाचं नातं झालं. नंतर खूप छान त्याची सेवा करायला मिळाली मला, आणि आई वडिलांची सेवा पण आपण केली. सेवेतला आनंद कशातच नाही हे आजही मी सांगू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूल नसल्याचं दुःख मला कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही नसणार. त्याचं कारण असे की जर मूल असतं तर मी 10 मुलं घडवू शकले नसते, पण आज माझं स्वप्न असते की 10 जणींचे या उपक्रमात 10 जणींचे प्रपंच उभे करायचे, 10 मुलांना आपल्याला शिकवायचं. हा एक मोठे मोठ स्वप्न माझं. त्याच्यानंतर परत आम्ही सगळं रुटीन सुरू झालं, मुलुंडला मग त्यांनी जागेचं भाडं खूप वाढवलं, जागा भाडे ठेवते ना ते. आणि मग त्यांनी म्हटलं आपण आता बदलापूरला परमनंट राहायला जाऊया, म्हटलं चला आपण तिकडे वृद्धाश्रम करूया महिलांचं, काही ते डोक्यात किडा असायचा काही काहीतरी करायचं महिलांसाठी. हा महिलांसाठी आपण वृद्धाश्रम काढूया. तर म्हणलं ठीक आहे चल जाऊ आपण. मग मी सगळं तिथला सेटअप सगळं विकलं, मी सामान सगळं, आणि मुलुंडला बदलापूरला 2010 नोव्हेंबरला, माझ्या 8 नोव्हेंबरला वाढदिवस झाला आणि 10 नोव्हेंबरला आम्ही बदलापूरला आलो. म्हणजे वृद्धाश्रमासाठी सोसायटीकडे लेटर दिलं, परत मदतीचे फोन यायला लागले, आम्ही कॉड देतो, आम्ही बेडशीट देतो, सोसायटीची परमिशन मिळाली, रेती पण आणून पडली. त्याचा 2 दिवसात काम सुरू करायचे, पहिल्या मजल्यात वृद्धाश्रम 10 महिला राहतील, खाली आम्ही राहतो. परत मदतीचे फोन, आम्ही सगळं देतो, आम्ही कॉट देतो, आम्ही बेड देतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, असं सगळं 10 जणींनी 100 जणी तयार झाल्या. कुठं ठेवायचे अजूनही 100 माझ्याकडे, आम्ही येणार राहिला, तुम्ही सुरू करा. आजही मला सांगतो ए बिल्डिंग तुम्ही उभी करा, आम्ही तुमच्या सोबत राहतो, असं सगळे सांगतो. हो तुमच्या सोबत राहायचंय बस आम्हाला, बाकी काही नाही असं म्हणतात. एक किचन सगळ्यांचं राहू देत म्हणे, आम्ही सगळं तुम्ही आम्हीच तुम्हाला करून खायला लागलो. आणि सुरू होणार तेवढ्यात जानेवारीच्या 1 आठवड्यात प्रकाश परत बाथरूम मध्ये पडला आणि त्याला परत ऍडमिट केलं. 2 महिने हॉस्पिटलला ऍडमिट होता, त्याच्यात नाही सावरता आला त्याला. मग वाचा गेली, पायातली ताकद गेली आणि मग डॉक्टर म्हणले की आता तुम्ही घरी घेऊन जा, उरलेले दिवस तुम्ही त्यांची सेवा चांगली करू शकता. म्हणून घरी आणलं जानेवारी फेब्रुवारी 2 महिने हॉस्पिटल, मार्च आणि एप्रिल 6 महिना घरामध्ये त्याची 2 बेडरूम हॉल किचनचा तो घर, ते घर होतच मला. 1 रूममध्ये त्याची एकदम छान व्यवस्था केली होती, ऑक्सिजन पासून सगळं आणून ठेवलं होतं मी, अगदी व्हील चेअर पासून सगळं आणायचे, पण त्याला बोलता येत नव्हतं, पायात ताकद नव्हती,
व्हीलचेअरवरनं बाहेर काढायचो आम्ही सगळे. आणि मग बदलापूर मधले बरेच सहकारी ओळखी झाल्या होत्या सगळ्यांच्या, ते सगळे यायचे मदतीला माझ्या. म्हणून म्हटलं ना, मला खूप चांगली माणसं आयुष्यात मिळाली म्हणून खरोखर मी उभी राहू शकतो हे म्हणतो तितकंच खरंय. म्हणता म्हणता 6 एप्रिल 2011 त्यांनी रात्री 1 वाजता त्यांनी माझ्या हातावर जीव सोडला. त्याच्यानंतर खूप माणसाला, माझी सगळी सासरची चुलत माणसं सगळी 13 दिवस राहिला होती. 10वा झाला, त्याची कार्य झाली सगळी, 13वा झाला आणि सगळी निघून गेली. आणि सगळी निघून गेल्यानंतर ना मला कर्मीच ना, मी 14व्या दिवशी आईला भेटायला गेले बोलूला. आई म्हणजे खूप छान, आई बाबा माझे इतके छान, आज हवे होते ते हे सगळं बघितलं असतं ना, तर त्यांना बापरे त्यांना कल्पनाच नाही. आणि सगळे गेल्यानंतर आईला भेटायला गेले 14व्या दिवशी. आणि म्हटली राहा गं, म्हणलं नाही गं मला करमत नाही कुठेच, मी जाते घरी. खूप आग्रह केला पण मी ऐकलंच. मी ठाणा स्टेशनला आले आणि 5 नंबर 5 ट्रेनला मी उडी मारायच्या बेतात धावले, संपवायच. पण मला 5 जणांनी ओढलं, हे काय चाललंय तुमचं. ओढून म्हणजे मागे पडलेच मी, इतकं जोरात ओढलं त्यांनी मला, म्हणजे एकच सेकंदच संपलं असतं. म्हणजे कर्मच नाही त्याच्याशी वेळ, कारण आयुष्य त्याच्यासाठी जगत होते ना. आता करायचं, तो घरात होता पण वेगळा आनंद होता. असू दे, त्याचं करायला मी म्हटलं ना की त्याचा करण्यातला आनंद वेगळाच होता. त्याच्यासाठी हे करूया आम्ही, म्हणजे नाटकाला मी त्याला मुलुंड किस्सा सांगते की नाटकाला मी त्याला मुलुंडला घेऊन जायचे ना, चल रे. तर माझी पिंक साडी असेल ती मी त्याला पिंक कलरचे शर्ट घ्यायचे, असं म्हणजे ही आवड माझी. जशी असतो घरात सुद्धा इस्त्रीच्या शर्टाशिवाय त्याला मी ठेवतो, अंघोळ झाल्यानंतर शर्ट. हे तू असं काही सवय मी करते, मी करणार आहे, मला असंच पाहिजे, असं वाद व्हायचं त्याच्यावर. इस्त्रीचं शर्ट घालतेस तू असं, इतकी छोटे छोटे गोष्टी असतात त्या, काही काही आजही आठवतात त्या. आणि मग मी घरी आले, काही लोकांनी मला घरी आणून सोडलं, सोसायटीतल्या लोकांना समोर आजी होत्या, त्यांना सांगितलं यांच्यावर लक्ष ठेवा. पण मी त्यांना शम्माने, आणि ते इतकी वेगळी माणसं होती, अनोळखी माणसं, एवढ्या गर्दीत ना त्यांनी मला फर्स्ट क्लास मधनं बदलापूरला आणून सोडलं. आणि घरात येऊन त्यांनी प्रॉमिस घेऊन गेले की तुम्ही परत असं करणार नाही. आजही त्यांचा नंबर माझ्याकडे आहे. मग किती मोठं हे सांगा मला, ओके. म्हणजे वेळोवेळी मला सगळ्यांनी सावरलं. मग मी थोडे दिवस गेल्या परत जी स्ट्रॉंग उभी राहिली एकदम, की आपण आता ना दुसऱ्यासाठी जाऊया. खूप काही करण्यासारखं असतं ना करायला, इच्छाशक्ती पाहिजे आपल्याकडे, इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे मी तर म्हणते, आणि कष्ट करायची ताकद पाहिजे. तेव्हापासून कष्टाला जी सुरुवात केलेली होती, त्याच्यानंतर पण मी बदलापूरमध्ये आपण काय करूया. 1 वर्ष काढलं कसं, पण थोडं आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती, कारण पैसा नव्हताच काय, सगळा आजारपणात गेला होता. म्हणजे मोठे उपकार डॉक्टर धावड्यांचे मुलांचे की पैसे नव्हते बिल भरायला, तर त्यांनी मला घरी त्याला दिलं आणि पैसे नको देऊ बाळा, पण आता घरी असं, पण असं कोण म्हणे डॉक्टर विचारतात. नाही घेतले पैसे त्याने, नंतर मी घेऊन गेलो. म्हटलं 10-10 5-5 हजार करून दे, नको म्हणे बाळा, माणूस आहे का तुझं, नाही ना माणूस घेतला आता काय तो पैसा, असं म्हणणारे डॉक्टर सुद्धा मला भेटले. म्हणजे मला या आठवणी खूप आहेत माझ्यासाठी. 1 वर्ष 2012 मी ती जागा विकायचा निर्णय घेतला. ते म्हटलं आता आपण इथं नको राहूया, आपण दुसरीकडे बघूया कुठेतरी काय असं करता येईल का. थोडेसे पैसे जमिनीत इन्व्हेस्ट केले, ओळखीचे बदलापूरमधले मला सहकारी जे भेटले बऱ्यापैकी, विश्वासाची माणसं भेटली मला सगळी छान, आणि त्यांच्या सहकार्याने थोडेसे पैसे जमिनीत टाकले. आणि म्हटलं आता आपण थोडे दिवस एक रेंटवर ब्लॉकमध्ये राहून बघूया काय करताय. एक प्रश्नभर नाही, पण ह्या सोसायटीमध्ये ही आत्ताची जी जागा आहे त्या जागेवर ना माझं लक्ष होत की ही जागा आपण मिळवायची, आणि मी जे आणते मी डोक्यात ते मी करून दाखवते. हे करायचंय एवढं एकच डोक्यात असतं, कोण काय सगळी ओरडत होती, हिला आत्ता काय करायचं, हे कशाला करायला माहिती का, हिला मागे प्रपंच,
इकडनं ऐकायचं इकडनं सोडून द्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, मी कोणाचा सल्ला कधी ऐकला नाही, म्हणजे कोणाचा सल्ला विचारला नाही. त्याचं कारण असं की एखाद्याचा सल्ला आपण नाही ऐकला तर समोरच्याला वाईट पडतं, आणि जर चांगलं झालं तर तुझ्यामुळे वाईट झालं. तर हा निसर्ग मनुष्याचा नियम आहे. त्याच्यामुळे म्हणजे आपण सगळे निर्णय आतापर्यंत आजपर्यंत सगळे निर्णय मी एकटीने घेतलेले आहेत, आणि त्या एकटीने घेतलेल्या निर्णयामध्ये मी कुठेही फसले नाही, मला कोणी फसवलं नाही अजिबात. त्याचं कारण असे की कष्ट तेव्हापासून करत आलो आपण, जे पडेल ते काम त्याच्यामध्ये असं काही नाही केलं की आपण हे नाही करायचं. आणि 2015 ही जागा मला परब म्हणून होते, फाउंडर मेंबर होते, जुना बंगला होता, अजून तो फोटो ठेवलाय. परत अंजली नगरमध्ये माझी एंट्री घ्यायला मिळालं, मला जागा घेतली, भावानी मला सपोर्ट केला त्याच्यामध्ये घेण्या म्हणजे करण्यामध्ये. सगळी येऊन त्यांनी साथ दिली, मोठ्या बहिणीने साथ दिली, आई वडील तेव्हा होते माझे, त्यांना कौतुक वाटलं की मी काय करते हिलाच माहिती. आणि आई आता नेहमी म्हणायची, तू ना मुलगा असतीस तर बरं झालं असतं, म्हणलं अजिबात झालं नसतंय माझ्याकडे, मुलगी म्हणून तुला पण विचारते असं म्हणत ही जागा मिळवली. 2 भाड्याने राहिले आणि 2017 नंतर थोडस नोटाबंदी आली, तेव्हा पण थोडस आम्ही जमिनींमध्ये थोडस जमिनीचे व्यवहार सुरू केले होते. मी नवीन काहीतरी असत अशा मीटिंग घ्यायच्या जमिनींच्या, मी मजा यायची अशी, वेगळं काही माहित नव्हतं, 7-12 काही माहित नव्हता, पण तरी मी शिकले आणि करायचंय. छान वांगणीमध्ये अशी जागा बघायला जायची ना, तर सगळे विचारे वापरे मॅडम मला जागा तुमची जागा आहे का असं ऐकत होते. इतकं छान वाटायचं ना मला ते मस्त. आणि सगळ्यात मेन म्हणजे बदलापूर मध्ये राहायला येतं खेड्यामधलं प्रेम मला कळालं. सगळी माझी इथली जमलेली माणसं आहेत ना, ती सगळी अशी गावागावातली माणसं आहेत. काय न्यायचं तर माझ्या मला भांगड भाजी भाकरी नेहमी आणायचं, काय ते भाजी भाकरी, घरचा तांदूळ, घरच्या ताज्या शेतातल्या भाज्या, हे असं कोण आणेल. आणि ते प्रेम जे मला बघायला मिळालं ना, त्या ह्याच्यावर मला बदलापूरमध्ये मी मुलून पेक्षा बदलापूरमध्ये खूप लोक जाऊ, खूप माणसं जाऊ. आणि ती सगळी प्रेम छान एक का केलं मी बोलवले असं. आणि 2017 काम सुरू केलं, तेही डेअरी, पैसे फार कमीच होते, तरी सुद्धा मी कसं मानता येत मला माहित नाही. तुम्ही नक्की या बघा, मला तुमचं माहेर पण मी करते. आम्ही बांधकाम सुरू केलं, ते इथल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या म्हणजे सगळे उभे राहायचे रात्रंदिवस. 8 खड्डा खणला, आरसीसी बंगला या जुना तोडला, 8 खड्डा करून सगळी माणसं जेसीपीला एक वर एक वर एक सगळं सगळ्या माणसांनी उभे राहून खूप मदत केली. त्याच्यामध्ये माझ्या बहिणीने मला त्याला घर घर पाडण्यासाठी मी पैसे तरी टाळायला होते, तिचे परत करेल आता सुरुवात केली खरं सांगायचं. सारस्वत बँकेने मला लोन दिलं परत, वयाच्या 59 कोण लोन देईल खरं की मिरॅकल. माझी फाईल दरवर्षी फाईल माझी असायची बिझनेस असायचा म्हणून, पण एवढी काही स्ट्रॉंग फाईल माझी नव्हती हो. तरी सुद्धा रेखाताई मणिपूर नीलम नगरला आणि त्या माझ्याकडे जिमला यायच्या, त्यांच्याकडे मी प्रस्ताव टाकला, हरकत नाही त्या स्वतः बघायला ठीक आहे, एवढं एवढं तुमच्या ह्याच्यात घेऊन बसते एवढ्या वर्षात मला हरकत काय मला चालेल. ते लोन बहिणीचे पैसे असे इतर माझ्या मैत्रिणींनी पण पैसा दिला, 1,00,000 रुपये 2,00,000 रुपये का कोण देईल मला सांगा. पण हे माझे जिवंत उदाहरण आहे की हे पण मला पूर्ण खात्री होती की हे पैसे आपण परत करणार आहोत, पण मला काम करायचंच होतं. पण वृद्धाश्रम असेल किंवा हे तर नंतर डोक्यात आलं, पण वृद्धाश्रमाचं माझ्या कायम डोक्यात होत असं काहीतरी. नंतर मी 2019 बंगला पूर्ण झाला, माझं घर पूर्ण झालं, एक वस्तू या घरातली मी स्वतः जाऊन आणली, अगदी भुवनेश्वर पासून प्रॉपर मार्केट पासून टाईल्स आवडली नाही मिळाली 10 भरती करायची, तशीच मिळाली पाहिजे, तसेच पडदे मिळायला हवे. इतकं बारीक सारी गोष्ट माझ्या देवाला स्वामींसाठी करून घेतल्याने, खरं हे घर स्वामींच आहे वादच नाही, पण स्वामींच्या घरात राहतो तच वगैरे, पण स्वामींसाठी पण मी खूप सुंदर मंदिर करून घेतलेले. मला ते केल्यानंतर समाधान वाटतं, स्वामी तस्वीर पण माझ्याकडे एवढी सुंदर आहे, ती सुद्धा बदलापूर मधले चित्रकार आहेत त्यांनी ते तो केलेला फोटो आहे, तो एकदम जगावेगळा जगावेगळं तस्वीर येते, इतकी छान की ते बघतातच माझ्याकडे असे वाटते आपल्याला की हो असं इतकं छान. आणि मग इथे वास्तुशंकू झाली, कार्यक्रम झाले, सगळे सगळं
मग डान्स क्लास सुरू कर, मग काय योगा क्लास सुरू केले, असं केलं सुरू, हे कर ते कर ते कर. आणि मग काय 2019 मध्ये परत पूर आला त्या नवीन घरामध्ये, की खाली वरती माझं सगळं होतं पण खाली माझ्याकडे कमरे एवढं पाणी होतं. आणि आमच्या माझा बंगला वर असल्यामुळे सोसायटीमध्ये सगळ्या घरांमध्ये पाणी होत, सगळी घरं पाण्यात होती. आणि त्या दिवशी 2019 रात्री मी 2 वाजता बाहेर गेट उघडून उठले होते, धो धो पाणी वाहत होतो आणि सगळ्या लोकांना मी माझ्या घरात घेतली रात्री 2 वाजता. जे येईल ते तुम्ही घरात या, बाकी जाऊ दे, पाण्याबरोबर वाहून गेलात तर काय, कोण शोधेल तुम्हाला, तुम्ही आधी घरात या. मग मूल आई वडील काय असतील ती, 7-8 कुटुंबांना सगळ्यांना घरात घेतलं. आणि त्या दिवशीची आठवण तुम्हाला सांगते, 30-35 कप चहा केला मी एवढ्या याच्यात सुद्धा. आणि तो अर्धा कप चहा सगळ्यांना दिल्यानंतरचा एक सुखद म्हणतो ना, आजही मला आठवतो. खाली पाणी पुण्य कमवलीत माहितीये का तुम्ही, मग प्रत्येक वेळेला तुम्ही मला सांगताय की मला सगळ्यांनी साथ दिली, कोण हे करेल कोण हे करेल, पण प्रत्यक्ष तुम्ही किती केलंय समजतंय का? म्हणजे काय आहे ना, एक पूर्वसंचित पण तुमच्याकडे खूप आहे आणि त्याच्यामुळे ती चांगल्या माणसांना चांगलीच माणसं भेटतात. मुळात चांगले आहात म्हणून तुम्हाला सगळे चांगले माणसं भेटतात. नक्कीच नक्कीच. नसताना एका व्यक्तीवरती आपण जीवापाड प्रेम करतो आणि त्या प्रेमासाठी सगळी बाकीचं सगळं विसरून, म्हणजे एक आई प्रत्येक स्त्रीचं एक असतं ना, आपल्याला मूल व्हावं ही एक प्रत्येक स्त्रीची इच्छा असते, पण त्याही पेक्षा जास्त जो आपला जीवनसाथी आहे, जो आपला जोडीदार आहे, तो जास्त महत्वाचा आहे. तर त्याच्यावरती ते जो तुम्ही प्रेम केलेलं दिसतं, त्या प्रेमानेच बाकीचं प्रेम ओढलं जातं. प्रेमा जसा पैशाकडे पैसा जातो तसं प्रेमाकडे प्रेम येतं, तसं तुमच्याकडे भरभरून प्रेम आलेलं आहे. म्हणजे तुम्ही 2006-2005 पुरामध्ये सर्वस्व घालवलं आणि 2019 पुरामध्ये कित्येक लोकांना वाचवलं. हो, जवळजवळ 3-8 कुटुंब राहायला होती, सगळ्यांना वरती अंड वरती माझा पहिला मजला छान होता, सगळे बेडशीट गाऱ्या सगळे कपडे काढले. त्यांना म्हटलं तुम्ही चिंता करू नका, आपल्याकडे भरपूर आहे दिलेलं, लाईट गेलेले होते, सगळे राहायची जे असेल ते कपडा लत्ता त्यांचा, त्यांनी त्यांचे काही कपडे घर घरातलं सगळं चोरलं झालेलं तर करणार काय, सगळे हतबल झाले होते. पण त्यांना एकच मी सांगितलं की आपला जीव वाचलाय, 4 भिंती आहेत ना, मग आपण परत उभं करू शकतो. जीवच गेला असं तर काय केलं असतं. आणि त्या अंधारात ना आम्ही खिचडी करायचो, पोळीभाजी करायचो. आणि मग खूप मदत माझ्याकडे आली त्यावेळेला सुद्धा, तुम्हाला सांगते 20 लिटर कोण दूध पाठवायचं, अरे शिर्के मॅडमकडे खूप माणसं आहेत, माहित नाही मला 20 लिटर दूध कोणी पाठवलं, माहित नाही कोणी पाठवलं, हे दूध द्यायला सांगितलंय. आणि असं सगळं खूप मदत माझ्याकडे आली. कपडा लागता मुंबईहून किती आला माझ्याकडे, की असं सगळं माझं तर कपाटं निकामी केली, प्रत्येकीला साडी देऊन टाकली, एक काय भारी चव, तो प्रश्न नाहीच आहे. आत्ता वेळ महत्वाची, त्याच्यापेक्षा वेळ महत्वाची. सगळ्यांना सकळ देऊन सगळ्यांचं सामान, वया पुस्तकं, मुलांची जिन्यापासून जिने भरले होते, म्हणजे हा जिना भरला होता वया पुस्तकाने, मुलांच्या शाळा सोसायटीतल्या ते सगळं वाढवायला ठेवलं होता. मुलं कोण होती ना राहायला अशी सगळी, असं काय काय छान छान दिवस गेले. 15 दिवस रात्रीचे आम्ही असेच काळोखात ह्या लावून, मेणबत्त्या लावून, का लाईटच इन्व्हर्टर होता, 4 दिवस आला, सगळ्यांचे मोबाईल चार्ज करून मिळायचे, ते बरं झाले 4 दिवस, मग ते आणखी मोठं जर काम झालं ते, कारण नातेवाईकांना काळजी होती ना, काय कोणाचे फोन सारखी यायचे, तो एक मोठा आहे जरा इन्व्हर्टर मुळे. म्हणजे मग मी रात्रीच्या त्या लाईट याच्यामध्ये मेणबत्तीमध्ये सगळ्यांना जेव्हा आम्ही असे लंचीर जेवायला बसायचे आणि मग कोण गाडी म्हणतंय कोण, अशी छान म्हणजे मजा आली की ते त्यांचे दिवसभर घर सगळं स्वच्छ करून यायचे. आणि रात्री आल्यावर ते माझ्याकडे विसावा असायचा त्यांचा, किती खिचडी असो काय असो पोळीभाजी असो जे असेल ते वरणभात गरम गरम, ते इतके महत्वाचे होते त्यावेळेला. त्याच्यानंतर 5-6 दिवस गेल्यानंतर आमच्या बदलापूर शहर मधले आमचे बदलापूरचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना ही गोष्ट कळली की इथे खूप मदतीची गरज आहे. आणि त्यांनी भरपूर आमची पहिल्या कधी सोसायटी स्वच्छ करून घेईल सगळ्यात पेन, माझ्या घरात त्यांनी मीटिंग घेतली, काय हवं नको ते बघितलं. आणि अन्नधान्यापासून ते मुलांच्या वह्या पुस्तकांपर्यंत असा ढीकच्या ढीक त्यांनी माझ्याकडे आणून टाकला, भरपूर मदत. म्हणजे काही मागितलं की 10 मागितलं की 20 वस्तू आणून टाकायची,
इतकी आम्हाला त्यांनी मला त्या तोपर्यंत ती माणसं कोणी माहिती नव्हती खरं सांगायचं तर कारण राजकारण माहीतच नव्हतं मला काही पण हे जेव्हा आम्ही डोळ्याने बघितलं की भरपूर त्यांनी मदत जेव्हा आणून टाकली त्याच्यानंतर तो एक किस्सा निघून गेला आणि मग परत सगळे स्थिर सावर झाले व्यवस्थित मार्गाला लागले आणि मग म्हणलं आता आपण परत काय असेल ते सुरू करूया परत छोटस काहीतरी सुरू करू म्हणून 2017 मध्ये माझ्याकडे 4 जणींचा ग्रुप माहेर कणाला आणला त्याच्या आधी माहेर पण सुरू करायचं हे डोक्यात होतच माझ्या पण 2019 मध्ये एक ग्रुप असा माझ्याकडे आला होता एकही ग्रुपच्या पाणी आलं त्याच्या अगोदर ट्रायल बेसवर म्हणजे एक सुवर्णा जोशी म्हणून मुलींना मैत्रिणी तिचं मोठं ह्याच्यामध्ये योगदान आहे खरं सांगाय माहेरवशीमध्ये नेहमी माझ्या पाठीशी तेव्हाही होती आजही आहेत नक्कीच प्रभा तिला काय टेन्शन असायचं तू म्हणलं मी काळजी नाही करत पण काय करायचं आपण माहेरवशींचं करूया थांब एकही ग्रुपची तिने मीटिंग घेतली मुलींना आणि प्रभा असं घर बांधणार आहे आणि काहीतरी सुरू कर म्हणजे हरकत नाही आपण करू 15 जणींचा पहिला ग्रुप 7 जुलैला 2019 मध्ये माझ्याकडे आला ट्रायल बेसवर 15 जणी मला अनोळखी सगळ्या फक्त सुवर्ण एकटी माझ्याबरोबर पण ती पण त्यांच्या सोबत आली आम्ही पहिला बोलावी तो भाऊ राया म्हणून बदलापूर मधलेच एक ओळखीचे ग्रुप असं ते जब्बा लेंगा टोपी घालून त्या बायकांना आणायला स्टेशनला गेले बोलावी तो भाऊ राया घ्यायला आला ते सगळ्या आल्या दुपारच्या हो असं एक छान निवडलं ना 4 वाजता आल्या उमराचं झाड होतं त्या झाडाखाली त्यांचे पाय धुतले छान एकेकीचे औक्षण भाकर तुकडा ओळला औक्षण केलं पहिली वेळ त्यांना सगळ्यांना घरात घेतलं आणि बरोबर सगळ्यांना मस्त छान पैकी कटलेटचा नाश्ता ते झाल्यावर सतरंजी टाकली कासार बोलवला होता त्यांना सरप्राईज होत कासार बोलवला लग्नाच्या वेळेला आपण कसा कासार बोलवतो कसा बोलवला तांब्या मंडळ ठेवलं त्याला चहा दिला आणि एकेकीला बांगड्या भरायला बसवलं किती पण बना दोन डझन किती पण बना काही प्रॉब्लेम नाही अजून तो अल्बम पण मी करून ठेवलाय माझ्याकडे सगळा आणि खरं सांगते संध्याकाळी 7ची वेळ झाली शुभंकर होती म्हणलं आम्ही एकत्र आणि भूमिमुगाच्या शेंगा उकडल्या त्या बांगड्या घातलेल्या हात होते आणि त्या भूमिमुगाच्या शेंगा खातात प्रत्येक जण गाणी म्हणत होतो आपली आवड 7 ते 9ची वेळ गेली त्या बांगड्या घालून अशा छान मिरवत होत्या की आपण ह्या उपक्रमातनं त्यांना मागे नेतो थोड्याशा मागच्या आठवणींना उजाळा देतो आपण आपचे गेलेले क्षण पण काही चांगले असतात तसं नाही शेवटी आणि मग 10:30 मस्त पुलाव भात पुलाव कढी गरम गरम भाकरी कोणाला पिठलं होतं झुणका पाहिजे कोणाला पालेभाजी पाहिजे असं जेवण झालं आणि त्या 15 जणींना आम्ही रात्री मी आणि सुवर्ण जोशी म्हणजे तिचं किती कौतुक करू तेवढं थोडंच आहे तिचं पायाला तळपायला आम्ही सगळ्यांना मसाज दिला आणि मसाज देऊन त्यांना झोपवलं सगळ्या छान झोपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या आणि सगळ्यांना आम्ही नाव मकव आई कशी करते तसं गरम गरम केळीच्या पानावर आम्ही गावळणी चटणी नाश्ता दिला आणि त्या फिरायला निघून गेल्या पहिली वेळ त्या दुपारी 1 वाजेपर्यंत येऊपर्यंत 15 जणींची ताट पंचपक्वांनी सजली 15 त्यांना आल्यावर सरप्राईजच दिसत की सगळी पानं सजलेली होती पंचपक्वांनी पुरणपोळी करंजी सगळे माझे पदार्थ उत्तम सगळे मी करणे पुरणपोळी करंजी गुलाबजाम बासुंदी आणि मोदक ते बघून सगळे अशा हो असे पंचपक्वांनी ते सजलं होतं जेवण झाली छान निघताना आम्ही त्यांच्या ओट्यावर आणि परतीची वेळ 4:30-5 वाजता निघणार म्हणलं आपण असं सुरू करू म्हणता म्हणता परत पाणी आलं ना 2019 परत त्याच्यामध्ये मग ते 2-4 महिने गेली मग ते परत थांबलं मध्ये म्हणून ते पुढे मला कंटिन्यू करता नाही आहे मग 2017 24 जणी माझ्याकडे आल्या गुष्टाली पोलटकर अजून तिच्या 3 सख्या अशा चौकीना घेऊन ती पार्ल्याच्या 3 जणी अशा 3 दिवस माझ्याकडे आल्या 3 दिवस त्या राहिल्या त्यांचं खाणं पिणं विड्याच्या पानापासून सगळं केलं आपली 1:30 9 साड्या नेसून बघायचो आम्ही 6 वाजेसाठी 9 नेसवायचे प्रभाला अनोळखी पाहिजे म्हणजे काही हा दागिना घालून बघ तो दागिना ते रात्री 1 वाजता तेही फोटो ठेवले अशी मजा आणि मग 3 दिवसांनी त्या गेल्यानंतर ते जे आम्ही व्हिडिओ काढले होते ते पण माझ्याकडे व्हिडिओ आहेत तुम्हाला पाठवीन मी ते व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले आणि ते अमेरिकेपर्यंत पोहोचले अच्छा आणि जाहिरात झाली ना तर
फेब्रुवारीमध्ये मला तासाला 50 कॉल असायचे. अरे बापरे, तासाला 50 कॉल. 2021 ची गोष्ट, आता 22 चालू आहे. तासाला 50 कॉल. मी इतके हैराण झाले की ते फोन घ्यायचे कसे. टोटल बुकिंग फुल, फेब्रुवारी फुल गेला माझा. मार्चचं पण बुकिंग पूर्ण झापून गेलं. पण मार्चला 19-20 ला परत करोना हे झाला, डिटेक झाला आणि लॉकडाऊन झालं. पुढचे बुकिंग कॅन्सल झालं. लॉकडाऊन मध्ये सगळंच बंद. परत करायचं काय? बँकेचा हप्ता देणं मागायचं जी ही जबाबदारी होती ना पुढची. परत बाकीच्यांचे पैसे थांबवले होते, पण बँकेचा हप्ता द्या तरी पण ना एखाद्याने खूप सांभाळून घेतलं. मला बँक आहे त्यांची स्वतःची नाही हो, त्यांनाही आहेत ना, त्यांना सुद्धा किती समजून घेणार, किती सांभाळून घेणार. मग मी त्या कोरोनाच्या काळातली दिवाळी माझी करंजा चकल्या चिवडा पुरणपोळी मोदक ह्याचा ओघ सुरू झाला. आणि अशा 10 बायका कामायला लागल्या पॅकिंग करायला. म्हणजे करोनाच्या काळातली दिवाळी म्हणजे तुम्ही विचारता, तेव्हा सुद्धा बायकांना आपण काम दिलं. आम्ही खूप म्हणजे पष्टे करून जी त्यावेळेला केली तरी कमी पडली, कमीच पडल्या करंजा. नंतर चपल्या सगळं छान व्हायचं त्याच्यामुळे. आणि तेव्हा सगळं बंद होतं आणि घरगुती मिळते म्हणल्यानंतर लोक येऊन लाईन लावून बसायचे बाहेर. आम्हाला पाहिजेच असं हक्को. ती दिवाळी सुद्धा करोनाची इतकी छान गेली कामाच्या स्वरूपात. आणि नंतर मग मी फेमसच झाले परत, म्हणजे पदार्थांच्या बाबतीत की बाबा चला इथे सगळं मिळते. मग खूप फोन सतत, पुरणपोळी पाहिजे, मोदक पाहिजे, करंजी पाहिजे, चकली पाहिजे, असं सतत चालू. मरोज ऑर्डर असेल, भले 1000 रुपयाची असेल, 2000ची असेल, पण आजही तेव्हाही मी 5 पुरणपोळ्या माझ्याकडे आजही कोणी मागितल्या तरी मी त्यात एक प्रश्न 1,625 रुपयाचा बिलकुल नाही. पण ती करंजी त्या माहेरवशिनीसाठी लक्ष्मी कालही होती, आजही आणि तिथे. आणि ती पुरणपोळी सुद्धा जेवढे जण आपल्याकडे आले ना तेवढे सगळेजण म्हणतात की अशी पुरणपोळी आम्ही खाल्ली. आणि आपल्या अमेरिकेपर्यंत पुरणपोळ्या गेल्या, करंजा सुद्धा पर्यंत गेल्या. ही सगळ्यात महत्व म्हणजे. आणि परत दोनदा करून परत जे सुरू झालं माहेर पण की लॉकडाऊन बंद झालं की बायकांचे फोन, तुमची तारीख मिळेल का, तुमच्याकडे काय परिस्थिती, माझा बंगला सॅनिटाईज करून मिळतो मला शिवसेनेकडनं. शिवसेनेने दखल घेतलीच की माझ्याकडे हे माणसं येऊन गेली की मला तेवढं मला सांगितलं ना. सगळ्याच माणसांनी मला खूप चांगली साथ दिली, खूप छान. माझे इथे आता रिक्षामध्ये सगळे माझे लेकर आहेत तुमच्याने. एक फोन गेला की 10 रिक्षा दारात येतात, त्यांना पण आज आपण काम मिळून गेले किती म्हणजे असं बघायला गेलं. आणि मग नंतर जे दो सुरू झालं. आणखीन दुसरी गोष्ट, मागच्या करोनामध्ये आपल्याकडे 2 लग्न झाली घरामध्ये. म्हणून ग्रस्त होते ते माझ्याकडे आले. असं माहेरवशिनीला मला का म्हणलं काय झालं, माझ्या मुलीचं ना लग्न ठरलं पण ती एकुलती येत आणि आता हॉल तर देत नाहीये, इथे होईल का? हो होईल ना. आणि माझे उत्तर लगेच एका सेकंदात असतं. मी विचार करते, उद्या सांगेन, अजिबात नाही, ताबडतोब म्हणजे निर्णयच लगेच घ्यायचे. हो होईल, करूया ना, काय हरकत आहे. 25 माणसंच असतील आमची, कारण तेव्हा रुलच होता ना नियम, 25 माणसं, हरकत नाही. काय पाहिजे तुम्हाला? आम्रखंड, त्यांनी मेनू लगेच सांगितलं. दुसऱ्या विषयी सगळे बघायला आले, मेनू सांगितलं पटापट. आम्रखंड पाहिजे, मसाले भात पाहिजे, मिळेल सगळं. सकाळी इडली मिळेल सगळं. नाही म्हणायचं नाही, म्हणजे नाही हा शब्द आमच्या डिक्शनरीत ठेवलाच नाही बिलकुल. आणि सुंदर स्वागत केलं त्यांचं आम्ही फुलांच्या पायघड्यावर. तेव्हा फुलं सुद्धा जाऊन मिळवली मार्केट, त्या फुलांच्या पायघड्या घालून त्यांचं इतकं छान स्वागत केलं सगळ्यांचं. अशी पानं सजली, 25 पानं सगळी सजवली आम्ही. आणि खरंच 25 माणसं होती आणि इतकं सुंदर लग्न झालं. आणि माझ्याकडच्या 5-7 30 जण आम्ही होतो. पण तुम्ही सांग, कोणाला काहीही झालं नाही, करोना नाही तर काही नाही, काहीच नाही झालं. म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडला हे की तू मास्क घातला नाहीस, तू नाही घालणार, नाही घातला. आणि दुसरं एक 11,000 मध्ये एका मुलीचं लग्न लावून दिलं आपण, तिचा पण फोटो आहे. तिचं सगळं, तिची हळद केली, सगळ्या माणसांचं जेवण, सकाळचा नाश्ता सगळं दिलं. गरीब होती, तेही लग्न 15 माणसांमध्ये आपण करून दिलं. आणि म्हणलं बाळणपणाची वेळ आली तर मला सांग, मी नक्की तुझं बाळणपण पण मी करते. माझी खूप इच्छा आहे की एखाद्या तरी मुलीचं बाळणपण मला करायचं, खरंच आहे. आणि ते करीन मी, नक्कीच करीन. आणि स्वामी माझं ऐकतात नक्की, किती खान बाळ असं माझ्या घरात असेल आणि किती कौतुक होईल तिचं माहितीये माझ्याकडनं. काय सांगू तुम्हाला, नक्की
ते सगळं झालं, कोरोना मधला काळ पण गेला सगळा, त्याच्यात मी काम फुल, माझ्याकडे काम फुल होतं बायकाने, खरंच किती कृपा ना स्वामींची. आणि उठलं की स्वामींकडे एकच ना, मला काम द्यायचं, तुम्हाला विसरलं तर बघा याद राहा, तर अशी भाषा असते माझी त्यांच्याकडे. आणि तो एक काळ गेला सगळा कायमस्वरूपी. मागच्या दिवाळीला सुद्धा आम्ही 1300 करंजी केली, आणि माझी करंजी पण सिकेपेट स्टाईलची असते, त्या करंजांसाठी मारामार होत अक्षरशः. संपल्यावर आम्ही सांगितलं मिळणार मिळणार नाही, म्हणजे कशा आम्हाला पाहिजेत म्हणजे अशी भाषा वापरली लोकांनी, संपल्यात म्हणजे काय आम्हाला करंजा पाहिजेत, आम्हाला काय माहित नाही करूया आपण जाऊ दे चला. इतकी मजेशीर माझ्या अगदी अनुभव आहे की आपल्याकडे इतके हक्काने हे हक्क दाखवणारी माणसं आहेत का, तर आपली वस्तू चांगली, आपली सेवा लोकांना आवडते. आणि त्याहीपेक्षा आता सगळ्या याच्यात ना आपल्या सोबत सगळ्यांना राहायला आवडतं, हीच आपली पोचपावती असते. आपण आनंद देऊ शकतो, आपण आयुष्य कोणाचं वाढतं की नाही मला माहित नाही, पण मला नक्की वाटतं की आपण नक्की तेही करू शकतो, हे ह्या सगळ्या शिकायला मिळतं. कारण आनंदासारखं दुसरं औषध बिलकुल. आणि मग नंतर इतकं धोधो धोधो बाकीचं सुरू झालं. मग वाढदिवस 61 ला सुद्धा तुला सजवायची असते, सगळं आम्ही करू, अनुभव कुठलाच नाही बिलकुल. अनुभव नसताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारत गेला, तुला करायची साखरेची करायची गुळाची करायची, आम्ही तयारी करतो सगळं मी आणते, तुम्ही फक्त या. एवढं एकच सांगितल्यानंतर सगळ्यांना काय हवंच असतं ना, तेवढं सगळं जर तुम्हाला इथे तयारी करून मिळते तर काय प्रश्न येतो. मग ते सुरू झाले, मग वाढदिवस सुरू झाले, आणि मग येणाऱ्या सगळ्या सख्यांचं माझ्या मैत्रिणीशी रिटायरमेंटचं एक प्रोग्राम करायचा आहे, पण तिला काही सांगायचं नाही. पण त्यांची पानं सजली गेली, कोणाचा वाढदिवस असेल त्यांचंही पंचपक्वानाने पान सजल्या जातो. असं सगळं एक एक म्हणजे दिवस दिवसेंदिवस मी शिकत गेले काय कसं करता येईल. आणि त्याही पलीकडे आता तर सगळे सोहळे आपल्याकडे होतात, एक सोहळा बाकी होता डोहाळ्या जेवणाचा, तोही झाला पूर्ण. तो इतका छान झाला की तिला मुलगा झाला, तिने मला परवा फोन केला, ताई मला मुलगा झाला. छान केलं डोहाळ्या जेवण, 40 अशी पानं भरावं लावल्या जातात मस्त. दुसरी गोष्ट, डिसेंबरमध्ये 40 माणसं आपल्याकडे आता सुद्धा लग्न करायचीच आहेत. ते पहिलं आव्हान की मुलगा बदलापूर मधला आणि नागपूरून त्यांची 40 माणसं यायची होती, अख्खा बंगला आम्हाला पाहिजे. ठीक आहे, जेवण खाण करू आम्ही, आणि राईटलीच घेते मी, फार टेन्शन घेत नाही, करू आम्ही हरकत नाही. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीची जेवण वेगळं, अशा सगळ्या बाहेर पंक्ती लागायच्या, पंक्तीला वाढला आम्ही, बुफे नाही ठेवला, आणि मागाल तो नाश्ता मागाल ती जेवण, असं 6 दिवस आम्ही 40 माणसं माझ्या घरात राहिला होतो. कोणालाच वाटलं नाही परक्याचं पण, कोण कुठे बसते उठते माझ्याकडे चहा पैसे देते सगळं मिळेल, कोण मटार सोलते, कोण लसूण सोलते, पुरुष माणसं सुद्धा, मॅनेजर वगैरे सगळे, आम्ही करतो आम्ही मेथी असं सगळं, म्हणजे असं जाताना अक्षरशः डोळ्यात पाणी रडून घेत, पुरुष सुद्धा रडू शकतात. म्हणे खूप छान सेवा झाली, म्हणलं घर तुमचंच म्हणून तुम्ही इथपर्यंत आले. 6 दिवस लग्न झालं, त्या मुलाची हळद माझ्याकडे झाली, इतकी सुंदर हळद झाली, मी सगळे फोटो पाठवेन तुम्हाला. नक्की सुंदर हळद झाली की मला वाटलं माझ्याच मुलाची हळद झाली, सुंदर हळद झाली, मेहंदी बसत सगळं छान मस्त झाला तो कार्यक्रम. म्हणजे असे सगळे सोहळे व्हायला सुरुवात झाली आपल्याकडे. त्याच्यानंतर बायकांचे प्रश्न असे यायला लागले बुकिंगमध्ये की तुमच्याकडे किती जणी यायला लागतात, तरी तुमचे काय नियम आहेत. म्हणलं हे हॉटेल नाही, आपलं घर आहे, आणि माहेर कुठलाही नियम नसतो, एकटीला येतो एकटी पण येऊ शकतो, काही हरकत नाही. आणि खरंच तशा बायका येऊन 8-8 दिवस राहून गेलेल्या आहेत, मनातलं बोललेल्या आहेत माझ्याशी की एवढं बरं वाटलं, म्हणजे आम्ही इथनं जाताना खूप ऊर्जा घेऊन जातोय, आनंदाचं वाण घेऊन जातोय, आणि काहीतरी करा असं वाटतंय की दुःख कशी विसरायची असते ते शिकून जातात इथनं. आणि खूप म्हणजे अनुभव तर माझ्याकडे खूप छान आले. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आता आणखी एक दिसतात की बुकिंग झाल्यानंतर किती ऍडव्हान्स पाठवायचा, मला ऍडव्हान्सची गरज नाही लागत, मला ऍडव्हान्स घ्यायला आवडतच नाही खरं तर. पण त्यांना भीती काय वाटते ऍडव्हान्स नाही दिला आणि बुकिंग कॅन्सल झालं तर, म्हणून मग ते काही 1000-2000 फक्त मी घ्यायला लागले ऍडव्हान्स, त्यातूनही त्यांचं कॅन्सल झालं तर ऍडव्हान्स तुम्हाला परत मिळेल. आणि उद्या समजा 10 जणी येणार आहेत आणि आज जर बुकिंग कॅन्सल म्हणजे येणं कॅन्सल झालं, एखाद्याची आई ऍडमिट काहीतरी असं झालेलं आहे म्हणजे, तर काय करायचं, म्हणजे काय करायचं, काही नाही हरकत नाही, नंतर या तुम्ही
मग तुमचं नुकसान तुमचं बुकिंग विसरायचं. आयुष्यामध्ये पैशाने नुकसान कधीच होत नाही, पैसा कधीही भरून काढत. आपल्या आयुष्यातलं माणसं जेव्हा जातात ना, ती पोकळी कोणी भरू शकत. खरं म्हणून मी म्हणते की कुठलाही नियम नसताना, कुठली अटी नसताना हे माहेर आपल्याकडे आहे आणि तुम्ही हवी तेवढी मजा मस्ती. आता बहिणी एकत्र येतात सगळ्या, आत्ते बहिणी, मावळ्यास बहिणी, आजी, आत्या आणि सगळी फॅमिली इथे येते. ते त्यांचं एकमेकींचं माहेरपण करतात, ते मी त्यांचं माहेरपण करतो. काय झालं, हिच्यानं मिस्टर वाटत, तिला मला इथे माहेरपणाला आणायचंय. तिचं ना असं झालंय, तिचं त्या माझ्याशी बोलतात आणि मग ते सरप्राईज असतं सगळं. ती आत्ताच कॅन्सरमधून उठली पण तिचं माहेरपण इथे करणार होत आम्ही सगळ्या. पण असं किती बहिणींचे ग्रुप येऊन गेले की त्या सगळ्या इथे येऊन, म्हणजे हे खरोखर माहेर असं कुठे आपण बदलापूरच्या माहेरी जाऊ असं झालं. आणि कसं असतं, हा जो उपक्रम आहे महिलेने महिलांसाठी चालवलेला, बाहेर बसणे हा आपला उपक्रम आहे. ह्या उपक्रमात आपल्याला, मी म्हणलं ना, आपण 10 जणी रोजगार तर मिळून दिलेलाच आहे, तो तर झालंच बा. दुसरी गोष्ट, कितीतरी रिक्षा लागतात आपल्याला, थोडं का होईना पण त्या रिक्षावाल्यांना सुद्धा आपण हे करू. सेकंड थिंग, एक भाजीवाले आहेत, स्वतःच्या शेतातली भाजी घेऊन इथे बसतात आणि सगळ्या जणी त्यांच्याकडनं भाजी घेतात. तिलाही रोजगार मिळून पुन्हा त्यांना ती बिचारी बसणार. तर तिला इथे 1000 रुपये मिळालं तर आनंदच आहे ना आपल्याला. तिलाही जेवण खाऊन पाठवतो इथनं, रोज येतात तुम्ही छान इथनं जेवण खाऊन आराम करून जातात. स्वामींचं घर, स्वामींच्या घरात कोणी उपाशी जाणारच नाही सगळ्यात मेन, तर तो एक होत. आणि मग असं म्हणतो वाटायचं सगळं सुरू झालं. आणि माहेरवशीन स्वामींनी मला ही भूमिका दिली असं म्हणता येणार नाही, मला खरोखरच आईचं हे दिली. आतून मातृत्व बाहेर पडतं माणसाचं आणि ते माझं पडायलंय नक्कीच. त्याच्यासाठी मूल जन्मालाच घालायला पाहिजे. अजिबात बिलकुल तेज बदल तुमचा राहणे आणि इच्छाशक्ती नांदी असेल ना तर तुम्ही काहीही करू शकता. प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे, परमेश्वरावर विश्वास पाहिजे आणि दुसऱ्याचं चांगलं बघण्याचं सामर्थ्य आपल्याकडे पाहिजे. आणि आनंद म्हणजे आत्मा हाच परमेश्वर आहे, परमेश्वराने पण सांगितलं, पण आपला आत्मा पण परमेश्वरच आहे ना. मग त्याला जर आपण आनंदी ठेवलं तरच आपण समोरच्याला आनंद देऊ शकतो. आणि स्वतःवर प्रेम, माझं स्वतःवर प्रेम तर खूप आहेच आहे. म्हणून तर मी सगळ्या बायकांना घडवायची म्हणजे प्रयत्न करत असते ना की असं मी असं राहिला हवं. दिवसात 10 साड्या बदल त्याचं कारण असेल, तुम्ही तशा तयार व्हा. एका क्षणाला आनंद प्रत्येक गोष्टीत आहे. कंटाळा येतो हा शब्द चुकीचा आहे म्हणजे असं माझं म्हणणं असतं नेहमी जेव्हा येतात ते. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं माझं आणखीन एक तुम्हाला सांगू असं वाटेल की आपण त्या ज्या महिला आहेत माझ्याकडे किंवा आणखीन काही महिलांना आपल्याला काम द्यायचं किंवा त्या काम करतील किंवा मदत आपल्याला कशा पद्धतीत करायची, शिकलेल्याच बायका पैसे कमवू शकतात असं अजिबात नाही. ज्यांच्याकडे शिक्षण नाही पण त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत. माझ्याकडे आत्ताच्या काही सगळ्या माझ्या स्टाफची नावं घेऊ इच्छिते की लताताई वाडकर कांदिलीच्या करोनामध्ये मुलीकडे आल्या आणि त्या माझ्याकडे आज कामाला आल्या. त्यांचं काम 2 दिवसात बघितलं. तुम्ही आल्यानंतर बघाल तुम्ही की असं वाटतं 10 वर्ष माझ्याकडे एक काम म्हणजे ते काम पली नाहीच. माझी बहीणच मोठी, सगळं घर त्यांनी ताब्यात घेतलं आणि इतकं स्वच्छ घर आणि एवढं सुंदर काम करतात की माझ्याकडे शब्द नाही त्यांच्यासाठी बोला. दुसरे सुरेखा तामणे स्वयंपाक सुंदर करते, काही ती स्वतः मालकरी नॉनव्हेज खात नाही, काही चिकन मी करते, सगळं मी कर असं. सो आणि सगळा उत्तम स्वयंपाक, 25 माणसांचं जेवण सुद्धा आमची 2 पानं घेतली जात, कुठे उशीर होत नाही. सगळं नॉनव्हेज वेज 2 ग्रुप असेल आमच्याकडे तर दोन्ही ग्रुपचा स्वयंपाक पण वेगळा असतो. एकाची पुरणपोळी असते, एकाचा मोदक असतो, एकाचं वाराचं बिर्ड असतं, एकाची कटाची आमटी असते. त्या दोन्ही ग्रुपला आम्ही समोरासमोर बसवतो आणि दोन्ही ग्रुपला सगळं देतो. अरे आपल्याला मोदक इतकं छान आम्ही आनंद मिळवतो ना याच्यामध्ये. मी तर खूप समाधानी आणि आनंदी आहे. बऱ्याच माझ्याकडे सत्ता काम आहे. माझ्याकडे 2 माझे लेकर ललित वाघमारे असाच, म्हणजे त्याची बायको माझ्याकडे क्लासला यायची खरं व्यायामाला. ही ओळख म्हणून त्यांनी ठेवली जाणं आणि तो माझं फोटोग्राफी पासनं
माझं फेसबुक सगळं अकाउंट तो बँकेत आहे, पण तो वेळात वेळ करून फोन केला की काकू मी आलो, सगळं काम बघतो बँके बसणं आता सगळं. दुसरं मंदार राहिला, रिक्षा चालवतो पण त्यालाही कसं काम देते, व्हिडिओ शूटिंग सगळं करतो. ही दोन मुलं तर माझ्या एक डावा उजवा एक मला सांगितलं. पण या सगळ्या मुलांसाठी आपण का नाही माझी जबाबदारी नाही करत, आपण यांना उभं करूया भविष्यामध्ये, यांची स्वप्न पूर्ण करायचं ते आपण घेऊया ना. कर्ज आता जाईल 6 महिन्यामध्ये नक्कीच पटेल कर्ज मध्ये. हा म्हणता कर्ज जाईल की मी वर्षभरामध्ये, मी म्हणते सगळ्यांना आपण वर्षभरानंतर आपण इतके मोकळे होऊ ना की सगळ्यांना सगळं देऊ, सगळ्यांना सगळं देऊ असं माझं स्वप्न आहे खरं सांगितलं. आणि परत एकदा सांगा असं वाटतं की लोकांना असं वाटतं की मला आता खूप फोन्स येतात रोज फोन कुठून, हा आश्रम आहे का, माझं आश्रमाचं स्वप्न पूर्ण झालं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं मला काही कळायला. पण ते इतकं शक्य नाही, त्याला आणखीन माणसांचं पाठबळ लागतं खरं तर, नाही का, ते पण आहे. त्याच्यामुळे ते जरा माहीत नाही, पण आता हा जो हा उपक्रम आहे ते एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं, याच्यामध्ये काही दुसरा हेतू नाहीये की ह्याच्यात होईल तेवढ्या महिलांना, महिलांचे प्रपंच उभे करायचे, मुलांना शिकवायचे आणि सगळं बघायला मिळत, त्याच्यात मदत करणाऱ्या आणखीन एक सखी माझी माहेरवशीने उषा काळे, वय वर्ष 75, 1 वर्षात 4 वेळा माहेरपणा, 4-4 वेळा माहेरपणाला येणाऱ्या किती साडींची नावं सांगू मी, आठवड्यात 2 माहेर पड. आता शनिवारी गेले की पुढच्या शुक्रवारचं आमचं बुकिंग करा, आम्ही 2 जण येतो, कोण करेल असे किस्से. आठवड्यात 2 म्हणजे कितीतरी म्हणजे काय नाही, आम्ही येणार, आम्हाला तोच रूम पाहिजे असं, म्हणजे आधीच बुकिंग होतो तो रूम गेला की प्रत्येक असं सगळं मजेशीर असतं. त्याच्यामुळे फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा की हा आपला उपक्रम आहे, आपण खूप महिलांना याच्यात उभं. आणि माहेरवशीन येऊन गेलेल्या सगळ्या सख्यांची ऋणी आतापर्यंत आपल्याकडे 3.5 वर्ष 6 वर्षामध्ये 2500 ते 3000 महिला एवढ्या आहे रेकॉर्ड माझ्या. आणि किती जणी तर व्हॉट्सअपला आहेत पण मला उत्तर द्यायला मिळत नाही, मला वेळ मिळत तेव्हा उत्तर देते. पण अशा काही आहेत, आई तू कशी आहेस ना, वाचूनही खूप आनंद होतो आणि खूप छान म्हणतस. ह्या भूमिकेत विचारणाऱ्या पण मुली मला आहेत, म्हणजे नक्कीच त्यांना कुठेतरी ती भूमिका माझ्या लक्षात माझी त्यांना दिसली असेल ना, म्हणूनच कोणी म्हणत नाही. त्याच्यानंतर एक किस्सा असा राहिला की गोरेगाऊन मला 75 वर्षांचा गृहस्थांचा फोन, की हे माहेरवशीन म्हणजे आम्ही काय पापती, आम्हाला पण आम्हालाही माहेर पण हवंय, आम्ही कुठं जायचं. आणि त्यांचं बोलणं इतकं छान होतं ना, तर म्हणलं ठीक आहे तुम्ही केव्हा येताय, मग सौला घेऊन येतो, म्हणलं या ना का नाही, आम्ही किती पण जण या नक्कीच आले. त्याप्रमाणे दोघ जण 2 दिवस घाले, त्यांना फिरून आणलं मी. आणि नशीब दुसरं त्यायला कोणी नव्हतं, म्हणून खाणं पिणं त्यांचं, त्यांचा अभिप्राय सुंदर त्यांनी दिला. आणि त्याच्यानंतर मग मी कुटुंबांना पण हे केलं, अलाव केलं की आता फॅमिली येऊ शकतात म्हणून सगळे, कोणी वडील किंवा काका भाऊ असे सगळेजण कुटुंबाचे कुटुंब यायले. मस्त राहतात, अवजे खेळतात, पत्ते खेळतात, गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची, सगळे गेम छान खेळतात. आता कसं झालंय, एवढी मोठी घरं नसतात की एवढे सगळेजण 2-3 दिवस राहू शकतील. बरोबर, ह्याचा उपयोग कसा झाला बघा तू, एक तर स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी आपल्यात. स्वार्थ म्हणाल तर माझा स्वतःचा याच्यात काही स्वार्थ नाही, मला काहीही नको, माझ्या गरजा खूप कमी आहेत, कुठे फिरायला जात नाही, मला काहीही शॉपिंग माहिती, खरेदी माहिती, काही माहिती नाही. त्याच्यामुळे स्वार्थ परमार्थ म्हणण्यापेक्षा आपला स्वार्थच लोकांसाठी आहे, दोन्ही गोष्टी आहेत. आणि समोरच्या सगळ्यांचं म्हणजे जे हॉटेल आणि घर याच्यामध्ये नक्कीच फरक पडतो, इथे प्रत्येक माणसाची आवड जपल्या जाते. बरं, मी एकदा तुमची तारीख फिक्स झाली की 2 दिवस अगोदर फोन केला जातो की नाश्त्याला तुम्हाला काय हवं, आमचे 4 पदार्थ आहेत त्याच्याही विषयी तुम्हाला वेगळं हवं असेल तर तसं सांगा, 2 मेनू तुम्ही सांगा, बाकीचे इथे आल्यावर सांगू, रात्री काय पाहिजे, पावभाजी पाहिजे, भाजी पाकरी पाहिजे, जे हवं ते सगळ्या आवडीनिवडी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असतात. हे असंच मिळेल इथे असं बिलकुल इथे होत नाही, त्याच्यामुळे तो एक फरक पडला की हे वेगळे पण लोकांच्या लक्षात यायला. आणि म्हणून खूप चांगल्या प्रतीने प्रतिसाद मिळायला अजूनही मिळतं, खूप फोन येतात कुठून कुठून, पुण्यावरनं बरेच जण आपल्याकडे ग्रुप होऊन गेले, अंधेरी, विरार, बाकी वसई,
ठाणा डोंबली इकडनं खूप ग्रुप येऊन गेले. ऑफिस एलआयसी असेल, बीएमसी असेल, महानगर पालिका, सगळे प्रत्येकचे ग्रुप 10-20 जणी आपल्याकडे, दोघी जणी सुद्धा, चौघी जणी सुद्धा, जावा दोघी जणी सत्या, अशा वेगवेगळ्या नात्यांचं हे माहेर झालं. आता हे तर आहेच की ज्याला जे हवं ते त्याला मिळत, तुम्ही जो खायला मागेल, जे जसं ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या तुम्ही पुरवता, पण वेगवेगळे ग्रुप येतात त्यांनाही एका वेळी ह्या सगळ्या गोष्टी देता, पण शेवटी हे सगळ्याचं आर्थिक गणित एक गणितच जुळवावं लागतच असेल की आपल्याला हे सगळं मॅनेज करावं लागतं. हे गणित जुळवताना काही तारांबळ उडते का, किंवा म्हणजे हे गणित कसं जुळवलं जात? कारण येणारी व्यक्तीला तुम्ही काहीतरी चार्जेस तर तुमचे असतात, मिनिमम चार्जेस तुम्ही घेता. हे जे चार्जेस घेतात, जनरली आपण ज्या वेळेला हॉटेल, रेस्टॉरंट किंवा इतर कुठेही ठिकाणी जातो, तर जसे तुम्ही पेमेंट करता त्या तुलनेत तुम्हाला सर्व्हिस दिली जात. हो बरोबर, उलट आहे. तुम्हाला हवी ती सर्व्हिस द्या, तर हे गणित तुम्ही कसं जुळव? म्हणजे आता येणाऱ्यांचे चार्जेस थोडे ठरवून ठेवलेलेच आहेत. आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 5 रूम आपण एसी केलेले, आता त्याची गरज पण आहे. तर ह्या सगळ्या ऑफिस काही नाही का, त्याची गरज आता आहेच आपल्याला. म्हणजे आपण त्या तो विचार करून मी हा सगळा आता खर्च केलेला आहे. खरं सांगायचं म्हटलं तर लोन तर आहेच याचं, तो पण एक भाग वेगळा आहे. आणि चार्जेस आपण असे घेतो की एक ठराविक रक्कम पूर्ण घेतल्या जाते, त्याच्यात तुमचं राहणं खाणं जेवण नाश्ता सगळं, म्हणजे आता सकाळपासून ते उद्या संध्याकाळपर्यंत 2 दिवस 1 रात्र राहणं खाणं जेवण नाश्ता बेड बऱ्यापैकी सगळ्यांना दिला जातो. काही जणांना पण गाद्या, बाकीच्या तर सगळे स्वच्छता आहेच आहे सगळं. आणि बुकिंग शिवाय तर इथे कोणी येतच नाहीये. म्हणजे एका वेळेला एक ग्रुप आला तर दुसरा ग्रुप घेत नाही. 10-15 जणांचा एक ग्रुप आला तर मग दुसरा कोणी घेत नाही. आम्हाला मॅनेज करायला बरं पडतं. फार फार तर 3-4 जणांचा दुसरा कुठला आला असेल तो मी घेते, पण फार गर्दी करत नाही. खरं सांगायचं त्याचे एका माणसाचे आपले आता सध्याचे चार्जेस मी तुम्हाला सांगते. आज सकाळपासून ते उद्या संध्याकाळपर्यंत जेवण नाश्ता खाणं राहणं सगळं त्याच्यामध्ये एसी रूम मिळतात, ते प्रत्येकाचे 2500 रुपये. 2500 हे खरे होते. आता मी 2600 फक्त केले की एसी हे आहे, पण त्यातूनही काही कोणाशी बोलणं झालं म्हणजे अगदी खरं सांगायचं तर कोणी सिनियर सिटीजन्स असतात, कोणी असं पण होतं थोडंसं मागे पुढे असं, पण रेट आपले तर पैसे म्हणजे काहीतरी मानधन घेतल्याशिवाय हे पुढे चालणार पण नाही. कारण इच्छा जरी खूप असली तरी हे काही सोशल वर्क आपण करत नाही, कारण हे चालवण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. मी लोन घेऊन गोष्टी करताय, 6-7 जण कामाला आहेत, त्यांचे पगार आहेत, रोजचा आठवड्याचा खर्च आहे सगळा. ती सगळी तारेवरची कसरत माझी एकटीची होते, पण आम्ही सगळं मॅनेज करतो. आणि सगळं प्रत्येक जातीने लक्ष देणं, अगदी तारखा बुकिंग करण्यापासून, फोन घेण्यापासून, ते घरात लक्ष देण्यापासून माझी पूर्ण ड्युटी असते, पूर्ण जबाबदारी असते की तुम्ही करा असं मी कधी म्हणत. आणखीन एक गोष्ट मला सांगायची वाटते की आम्ही डिस्पोजेबल वस्तू काहीही वापरत नाही. नाही, सगळं स्टीलचं आहे माझ्याकडे. अगदी ताकाचे ग्लास सुद्धा मी भुलेशवरून कसे घ्यायचे डिझाईनचे, म्हणजे इतकं बारीक लक्ष आम्ही माझं दिल्या गेलेलं आहे. लोक 60 वर्षानंतर प्रपंच कमी करतात. आणि आता मी वयाच्या 63 वर्षी प्रपंचाला सुरुवात केली म्हणायला हरकत नाही. खरं सांगायचं तर ती आवड जी होती प्रपंचाची, प्रकाशचा आजार कोण होतो, मला माणसांची पहिल्यापासूनच आवड आहे, पण प्रकाशच्या आजारपणामुळे काही गोष्टी घडल्या नाहीत. पण ते सगळे समारंभ, त्या सगळ्या गोष्टी ह्या घरामध्ये स्वामींनी घडून आणल्या, कोणाच्याही रूपात असू देत, पण त्या आणल्या करून. प्रपंचाची खूप आवड होती मला, खूप, पण ती सगळी इच्छा आता पूर्ण होते माझी. अगदी बेडशीट घेण्यापासून सुद्धा काय घेऊन काय नाही, मुलींसाठी आपण असंच करूया, तसंच होऊया, इथं हे नको, तिथे ते नको, अगदी डस्टबिन पासून तो सुद्धा छान पाहिजे. इतकं बारीक लक्ष असतं म्हणतं, कारण ही आवड आहे म्हणूनच झालं शेवटी. आणि 63 मी म्हटलं ना की 62 वर्ष हा उपक्रम सुरू केला, आणि भरभरून मला माझ्या सख्यांनी लेकींनी मला प्रतिसाद दिला. ऋणी मी त्यांची, खरंच खूप ऋणी. आणखीन एक गोष्ट मला आवर्जून सांगाविषयी वाटते की नीरेन आपटे हे खरं मला ओळखत नव्हते, पण त्यांच्या मिसेस माझ्याकडे माहेर पण करून गेल्या ग्रुप बरोबर, त्यांच्या मैत्रिणींबरोबर.
आणि त्यांनी रात्रभर 24 तास राहून बघितलं की इथे काय चालतो हे डोळे. आणि त्यांनी मिस्टरांना जाऊन सांगितलं की असं असं सगळं आहे. आणि मग ते मला म्हणले की मला काही पण करून तुमची मुलाखत हवी. अर्धा तास हे फक्त फोनवर बोलले, मला ते भेटले नाही सर, फक्त अर्धा तास त्यांनी फोनवर माझी संपूर्ण हिस्ट्री ऐकली. आणि तशीच्या तशी 6 डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी पुण्यनगरीमध्ये भारतातलं पहिलं माहेर घर म्हणून त्यांनी तो लेख प्रसिद्ध केला. आणि हा म्हणतात तो लेख अमेरिकेपर्यंत पोहोचला. आणि अमेरिकेतल्या ज्यामध्ये लायब्ररीमध्ये ते पेपर वाचत होते गृहस्थ, त्यांनी मला फोन केला. आणि जेव्हा पेपर लिहायला आल्यानंतर मला एवढे फोन सुरू झाले, किती फोन आले असेल तेव्हा पण मी ललितला म्हणजे ललित तू हँडल कर, एका तासाला 300 कॉल. बापरे, एका तासाला. अजूनही तो आता 6 महिने होऊन गेले तरी तो लेख जसा जाईल ना ज्याच्या हातात मागचा मी त्यांचे मला कॉल यायचं आणि ते सगळे मी अटेंड करते. त्याच्यामुळे निरेन अक्षय सरांचे पण माझ्यावर खूप उपकार आहेत की त्यांनी मला खरोखर कुठे नेऊन टाकलं. त्याच्यानंतर मला लगेचच आकाशवाणीवरून फोन आला की वनिता मंडळ मध्ये तुमची मुलाखत घ्यावी. तर म्हणलं वेळ मॅडम प्लीज वेळ काढा तुम्ही ताई असं नका म्हणून काही पण करू. मग शेवटी त्यांनाही वेळ दिला आणि वनिता मंडळमध्ये 1 तासाची तुमच्याच तर्फे नेहा खरे ताईंनी माझी मुलाखत घेतली. आणि त्याच्यातही आपण पहिले असे आलो की तिथे विचारलं गेलं श्रोत्यांना की ह्या महिन्यातली कुठली मुलाखत चांगली होती. माहेरवशिन ही मुलाखत नंबर 1 ठरली. उष्णाकाळी निरेन आपले, अष्टताई गजके, सुवर्णा जोशी, मनीषा मस्के ह्या माझ्या काही ज्या आहेत ना सगळ्या, आणि बदलापूर मधले माझे सगळे सहकार्य, माझ्या माहेरवशिनी, माझं आमचं कुटुंब एक माहेरवशिनीचं तयार झालेले. आणि तर सगळ्यांचा छान फोटो घेऊन मला तो पण एक तो एक छान प्रोग्राम करायचा आहे की त्यांचं माहेर पण मला करायचं, माझ्याच माहेरवशिनीचं बाहेर पण करायचं असं आहे. दुसरं माझं आणखी छोटं स्वप्न असं की ज्यांना खरंच कोणी नाहीये, खूप गरीब आहे, अशा 20 जणींच तरी माहेर पण की खरंच त्याला माहेर माहितीच नसेल, त्यांना आणायचं सगळं अगदी छान जेव्या खायला करायचं, साडी चोळीन त्याची उलटी करूया. आणि इतकं छान माहेर पंडांना द्यायचं म्हणजे प्रयत्न चालू आहेत की त्या फक्त मला तशा मी शोधात आहे त्यांच्या अशा बघू आता काय स्वामी करतात. आणि तुम्ही लोकांनी इतकी छान साथ दिली आणि मला उशीर झाला तुम्हाला वेळ द्यायला, पण खूप खूप धन्यवाद तुमचे खरोखर. माझे धन्यवाद नाही, ऍक्च्युली प्रत्यक्ष समोर येऊन तुम्ही हे सगळं बोललात आणि हे सगळं सांगितलं त्यासाठी मला खरंच खूप म्हणजे मला वाचलं होतं एवढंस पण मिळालं एवढं असं झालं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण माहेरवाशिन कोण चालवतं, कोण आहेत प्रभा शिर्के स्वतः, ते आज बघायला मिळेल. आणि मला तुम्हाला काही लोकांपर्यंत पोहोचवता येत आहे याचा मला खूप खूप आनंद होत आहे. आणि सगळ्यांचं ऋण तर आपल्याला असतच नाही, एखाद्याचं नाव राहिलं असेल कोण चुकून माझ्याकडनं तर क्षमा मागते, सांगता येते. म्हणजे असं बघताना असं मला अरे आपलं असं होऊ शकतं म्हणजे, पण तसं नाहीये. मला जसं जसं आठवेल तसं तसं, पण मी सही माहेरवशिन जेवढ्यांनी मला मदत केली किंवा नाही केली तर सगळ्यांची मी ऋणी. कोण कुठल्या रूपात येतं आपल्याला माहिती नसतं, त्याच्यामुळे सगळ्यांचे उपकार आहे. ते मी कधीही विसरणार नाही, कधीच नाही. इतकं भरभरून तुम्ही मनापासून आणि अगदी सगळ्या गोष्टी तुम्ही ओपनली सांगितल्या आणि इतकं तुम्हाला प्रेम मिळतंय, कारण तुम्ही पण खूप प्रेम देताय सगळ्यांना ज्यांना, कारण आजकाल ही फार दुर्मिळ झालेली गोष्ट आहे. आणि माहेर हे खरंच स्त्री असू दे पुरुष असू दे लागतं. आणि आपण असं म्हणतो ना की आई असेपर्यंतच मुलीला माहेर असत. आई आई ज्या मायेने करते, म्हणजे असं नाहीये की भाऊ किंवा भाऊजे करत नाहीत वगैरे, पण असं जे असतं ते आईमुळेच असत. तर आज तुम्ही इतक्या लोकांची आई झालाय, तुमचं ती मातृत्वाची इच्छा पण स्वामींनी एक प्रकारे पूर्णच केलेली आहे. नक्कीच. आणि तुम्हाला भरभरून तुम्हाला दिलंच आहे, अजून काय आम्ही तुम्हाला शुभेच्छा देणार, पण तरी सुद्धा तुमचा हा प्रकल्प खूप मोठा होऊ देत आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. आणि आम्हाला तिथे येऊन माहेरवाशिन म्हणून राहायला मला नक्की आवडेल. नक्की खरंच या, नक्की या, नक्की. धन्यवाद. थँक्यू.